सौंदत्ती मध्ये प्रवाशांना सोयीस्कर होण्यासाठी नूतन बसस्थानक निर्माण करण्यात येत आहे व या निर्माणासंदर्भात भूमिपूजन करण्यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी चालना दिली आहे. कर्पूरगौरं वरुणावतारं संसारसारं मृदुगेन्द्रहारं सदा वसन्तं प्रत्यारविन्दे भवं भवानी सैदन्नमामि मङ्गलं कौसलेन्द्राय मनी गुणात्मने चक्रवर्तितनुजाय सर्वभौमाय मङ्गलम्. कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगालाच आर्थिक हानी सोसावी लागत आहे. सध्या अर्थव्यवस्था इतकी खराब आहे की परिवहन विभागातील चार महामंडळ त्रस्त झाल्याचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. मंगळवारी सौंदती येथील नूतन बसस्थानक निर्माणाच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे संपूर्ण जगासह कर्नाटकालाही मोठी हानी झाली असून परिवहन सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार पुढील जानेवारी पर्यंत देण्यात यावेत अशी मागणी सरकारकडे करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ಮುಂದಿನ ಹಾದು ಹೋಗುವುದರ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಥೆ 7 ತಿಂಗಳಿಂದ ಕೊರೋನಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಹಾಮಾರಿ ಇಡೀ ವಿಶ್ವವನ್ನು ಆವರಿಸಿಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿಲ್ಲ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೊರೋನಾ ಮಹಾಮಾರಿ ಬಂದಮೇಲೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಯಾಸಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಹತೋಟಿಗೆ ತರುವುದರಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡಿದೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಆರ್ಥಿಕ ಇಲಾಖೆ ಮೇಲೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ದುಷ್ಪರಿಣಾಮವನ್ನು ಇವತ್ತು ಬೀರಿದೆ. ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ಬೀರಿದ್ರೂ ಕೂಡ ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚು ಅದರ ದುಷ್ಪರಿಣಾಮವನ್ನು ಅನುಭವಿಸತಕ್ಕಂಥ ಇಲಾಖೆ ಅದು ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸಂಪೂರ್ಣ 2 ತಿಂಗಳು ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಯಿತು, ಇಡೀ ದೇಶ ಸ್ತಬ್ಧ ಆಯಿತು, ಹಿಂದೇಟವನ್ನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ. ಮೊದಲೇ ನಮ್ಮ 4 ಇಲಾಖೆ ನಿಗಮಗಳು ಸಾರಿಗೆಯಲ್ಲಿ ಇರಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ 4 ನಿಗಮಗಳು, ಒಂದು BMTC, ಒಂದು KSRTC, ಒಂದು ಈಶಾನ್ಯ KSRTC, ಒಂದು ನಾರ್ತ್ KSRTC. ಈ 4 ನಿಗಮಗಳು ಅತ್ಯಂತ ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹಾನಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ. COVID-19 मुळे राज्यातील परिवहन विभाग त्रस्त आहे. सरकारने परिवहन विभागाला थकित पैसे दिले असते तर आज या परिवहन विभागाला नुकसानाला सामोरे जावे लागले नसते. याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त करून पुढच्या येत्या काळात बसेसची दुरावस्था झाल्यास किंवा त्या मोडकळीला आल्यास त्यांचे नूतनीकरण करून योग्य वापर केला जाईल असेही ते म्हणाले.